महाराष्ट्राच्या निसर्ग संपदेचा कणा म्हणजे सह्याद्री। या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरती वळणावळणाचे घाट पर्यटकांना नेहमीच खुणावतात। पावसाळ्याला सुरुवात झाली की घाटांमधून धबधबेही वाहू लागतात आणि त्यात चिंब भिजण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागतात। पावसाळ्यात अशीच हाऊसफुल गर्दी खेचणारा घाट म्हणजे आंबोली घाट। सावंतवाडी शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर आंबोली हे थंड हवेचे ठिकाण आहे। सावंतवाडीमध्ये चहापान करून आम्ही आंबोलीला जायला निघालो। निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत आम्ही आंबोली घाटातून प्रवास करत होतो। महाराष्ट्रातील महत्त्वाचा असा हा घाटमार्ग असून पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकाला जोडणाऱ्या या घाटमार्गातून खिसाळणारे धबधबे पाहण्याचा आनंद काही औरच। महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या आंबोली धबधब्यांची कमतरता नाही। आंबोली धबधबा ही पर्यटकांसाठी मोठी पर्वणीच। हा संपूर्ण महाराष्ट्रातील आकर्षक धबधबा आहे। निसर्ग सौंदर्याने नटलेला हा धबधबा पाहून आम्ही निघालो ते आंबोलीच्या वेशीवर असलेल्या नांगरतास धबधब्याकडे। चिंचोळ्या फटीतून झेपावणारा हा धबधबा नीट पाहता यावा म्हणून त्याच्याजवळ गॅलरी तयार करण्यात आली आहे आणि त्याच्या धारेसमोर एक छोटासा पुलही बांधलेला आहे। या धबधब्याच्या प्रवाहाने कातळावर नांगराने तास धरावा तशा रेषा निर्माण झाल्या आहेत म्हणून हा नांगरतास धबधबा।
आंबोलीला गेल्यावर आवर्जून भेट द्यायलाच हवी असे ठिकाण म्हणजे हिरण्यकेशी नदीचा उगम. आंबोलीपासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर हिरण्यकेशी हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. येथे पोहोचल्यावर येथील नीरव शांतता मनाला भावली. आंबोलीत एका गुहेत उगम पावून ही हिरण्यकेशी नदी पुढे वाहत जाते. याच्या उगमस्थानी शिवशंकराचे मंदिर आहे. भोवतालचा परिसर देवराई म्हणून शतकानुशतके जपलेला आहे, त्यामुळे या अरण्यात आंबोलीचे वन्यधन सुरक्षित आहे. आंबोलीच्या उंचीमुळे तिथून दिसणारे विहंगम दृश्य अनेक ठिकाणी पाहायला मिळत असले तरी कावळेसातच्या दरीचा देखावा नजरेत मावत नाही. आता या ठिकाणी प्रतिबंधक कठडा उभारून पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. कावळेसातचे वैशिष्ट्य म्हणजे इथे वाऱ्याच्या झोतांनी उलटे उडणारे धबधबे पाहायला मिळतात. असेच भान हरपून टाकणारे दृश्य पाहायला मिळते ते महादेवगड पॉइंटवरून. खालच्या दरीतून वर येणारे धुके आणि ढग अनुभवता येतात. याशिवाय शिरगावकर पॉइंट, सनसेट पॉइंट अशा खास पर्वतीय स्थळांवर असणारे पॉइंट आहेतच. गेल्या काही वर्षांमध्ये आंबोलीला जाणाऱ्यांमध्ये फक्त धबधब्यात न भिजता इथल्या वैविध्यपूर्ण जैवविविधतेचा आनंद घेण्यासाठी जाणाऱ्या निसर्गप्रेमींची संख्याही वाढली आहे. आंबोली हे जगातील इको हॉटस्पॉटमध्ये गणले जाते. इथल्या नाजूक आणि संवेदनशील निसर्गाची जपणूक आपणच करायला हवी. त्यामुळे प्लास्टिक वा अन्य मानवनिर्मित कचरा होणार नाही, वन्यजीवांचा अधिवास उद्ध्वस्त होणार नाही, वनसंपत्तीचा ऱ्हास होणार नाही याची काळजी अवश्य घ्यावी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.